दुष्काळ। दुष्काळ म्हटलं की आपल्या अंगावर काटा उभा राहतो, आणि त्यातूनही पाण्याचा दुष्काळ म्हटलं की काही विचारायलाच नको। त्यातूनही कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ असे दोन प्रकार असतात। कोरड्या दुष्काळामध्ये पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण करत फिरावं लागतं, तर ओल्या दुष्काळामध्ये म्हणजेच अतिवृष्टीमध्ये आता बास झाला हा पाऊस असं म्हणावं लागतं। खरंच तसं बघायला गेलं ना तर आपण पाण्याशिवाय जगूच शकत नाही। आपणच काय, झाडं, पशु, पक्षी हे सुद्धा पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत। म्हणूनच तर पाण्याचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे। जसं आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी पाण्याची गरज आहे, तसंच शेतीसाठी सुद्धा जास्तीत जास्त पाण्याची गरज असते। एखादं पीक घेताना त्याला वेळोवेळी पाणी देणं किती गरजेचं असतं हे त्या पिकाच्या वाढीवर अवलंबून असतं। पावसाळ्याच्या 4 महिन्यात पिकाला पाणी पुरवठा व्यवस्थित करता येऊ शकतो, पण नंतरचे 8 महिने काय करणार? शेतकरी पिकाला पुरेल एवढं पाणी कुठून आणणार? पिकं कशी जगवणार? अशा एक ना अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना वेळोवेळी सामोरे जावं लागतं। तेव्हा शेतकरी राजा हताश होतो। अशा वेळी कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी एक अभिनव योजना राबवली। त्या योजनेचं नाव आहे मागेल त्याला शेततळे। दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे। आणि त्यातल्या त्यात आमच्या तासगाव तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तर पूर्ण पूर्व भाग जो आहे या पूर्व भागामधलं नगदी कॅश क्रॉप म्हणून द्राक्ष पीक हे घेतलं जातं, आणि हे तासगाव तालुक्यात जवळजवळ 6000 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड केलेली आहे। आणि या द्राक्षबागेच्या किफायतशीर उत्पादनाकरिता निश्चितपणानं मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पाण्याची फार मोठी टंचाई निर्माण होती, आणि ह्या टंचाईवर मात करण्याकरिता यापूर्वीच शेतकऱ्यांनी स्वतः स्वखर्चानं छोटी मोठी शेततळी तयार करून त्याचं स्टॉक करून त्याचा वापर करून द्राक्षबाग घेण्याचा प्रयोजन ठेवलेलं होतं। त्यातच या वर्षापासून शासनाची मागेल त्याला शेततळी योजना डिक्लेअर झाली, आणि त्या अगेन्स्ट ऑनलाईनवर अर्ज भरण्याची जी प्रक्रिया चालू झाली त्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये 1885 लाभार्थीने ऑनलाईनवर अर्ज भरले गेले, आणि 1885 पैकी 741 शेतकऱ्यांना आम्ही पूर्वसहमती देऊन आज अखेर जवळजवळ 200 शेततळी आमची पूर्ण झालेली आहेत। आणि निश्चितपणानं मला खात्री वाटते की ही जी शेततळी आहेत हे शेततळी नुसती खोदून तयार ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण करणं हे फार गरजेचं होतं, आणि त्यामध्ये शासनानं एक प्लॅस्टिक अस्तरीकरण ही एक योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत देण्यात आली, आणि त्यामध्ये सुद्धा तासगाव तालुक्यामध्ये 37 लाभार्थ्यांना पहिल्यांदा लाभ देण्याची पूर्वसहमती देण्यात आली, आणि त्यानंतर जवळजवळ 112 लाभार्थ्यांना आमच्याकडे अर्ज केले होते, त्यापैकी 88 लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी पूर्वसहमती दिलेली आहे। आणि निश्चितपणानं ही मागेल त्याला शेततळी ही योजना शासनानं डिक्लेअर केलेली निश्चित शेतकऱ्याच्या आणि पूर्व भागातल्या शेतकऱ्याच्या आणि फळबागेच्या शेतकऱ्यासाठी अतिशय वरदान आहे। मागेल त्याला शेततळे ही महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांची योजना असून ती सर्व स्तरातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे। पाण्याची कमतरता, शेतीसाठी कमी पडणारे पाणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे। वर्षाकाठी शेतकऱ्यांचा फक्त पाण्यासाठी 2 ते 2.5 लाखांपर्यंत खर्च होतो, पण जेव्हा पाणी नसेल तेव्हा टँकर किंवा विहिरी यामधील सुद्धा पाणी संपुष्टात येते, तेव्हा त्यांना या शेततळ्यांचा उपयोग करता येतो। या पूर्व भागाचा विचार केला तर या ठिकाणची असणारी खडकाळ मुरमाट अशी जमीन आहे, आणि या ठिकाणी खुदाईचा खर्च जवळजवळ शेतकऱ्याला 30 बाय 30 बाय 3 मीटरचं जर शेततळं धरलं तर जवळजवळ 4 ते 4.5 लाखापर्यंत हा खर्च येतो, आणि निश्चितपणानं त्यात शासनाचं 50,000 का होऊन आपण तुटपुंज का होऊन आपण अनुदान मिळतं, त्यामुळे शेतकऱ्याला हा दिलासा आहे। आणि त्याचबरोबर निश्चितपणानं या
आस्तरीकरणाची योजना सुद्धा अशीच डिक्लेअर ठेवली आणि पुढच्या जर शेतकऱ्यांना जर आपल्याला लाभ देता आला तर निश्चितपणानं शेतकरी या ठिकाणी उभा राहील अशी माझी खात्री आहे. आणि निश्चितपणानं या पूर्व भागाला हे शेततळं मागेल त्याला शेततळं ही वरदान योजना ठरलेली आहे आणि या शेततळ्याचा उपयोग शेतकरी हा संपूर्ण 100% ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याला ही योजना फलदायी ठरलेली आहे असं माझं ठाम मत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेततळे आपल्या शेतात तयार करून घेण्यासाठी खूप सोपी पद्धत तयार केली आहे. ऑनलाईन अर्ज भरून कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या शेतामध्ये अधिकारी पाहणी करण्यास येतात. त्यानुसार जागा ठरवून आणि काही कायदेशीर बाबी पूर्ण करून शेततळे खोदकामास सुरुवात केली जाते. यामध्ये महत्वाचे म्हणजेच शेततळे पूर्ण होत असताना त्यात प्लॅस्टिकचा पेपर अंथरणे महत्वाचे ठरते. मागील त्याला शेततळे या योजनेअंतर्गत 25x20x3 मीटरचे मागणी अर्जाप्रमाणे जूनमध्ये अर्ज दिलेला होता. त्याअंतर्गत शेततळे खोदून झाल्यानंतर शासनाचे अनुदानासाठी 47,728 रुपये अनुदान माझ्या खात्यावर जमा झाले. नंतर डिसेंबरमध्ये कागद अस्तरीकरणाचा नवीन योजना आली. आमच्या जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे हे क्षेत्र वाढवलं गेलं 36x41 मीटर आणि 30 फूट खोल असे याचं शेततळ्याचंही केलं. यात जवळजवळ 30 लाख लिटर पाणी कोटा केला आहे. याचा उपयोग शेती द्राक्षबाग 3 एकर आहे, ठिबकवर आहे, आंबा 20 गुंठ आहे आणि रब्बी पीक गहू हरभरा शाळू अशा पिकासाठी आहे. द्राक्षबाग पिकवत असताना एप्रिल मे जून या 3 महिन्याला पाणी शॉर्टेज येते, त्यामुळं पाण्याची गरज भासली आणि ह्या मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत तिन्ही शासनाची ही जाहीर झाल्यानंतर मी ऑनलाईनवर अर्ज केला आणि त्याअंतर्गत हे मला सगळे हे भेटलं. जवळजवळ 2.5 लाख रुपये पाण्यासाठी मी वेस्ट करतो आणि काडी तयार करण्यापुरतंच पाण्याची कमतरता भासते. त्या काळात हिचा कोट्याचा ह्याचा उपयोग व्हावा ह्या हेतूने हे शेततळे घेतलं. ज्या वेळा तुमचं एप्रिल छाटणीला ज्या वेळा बागेला घेतो आपण त्यावेळाच काडी पाणी वापरतो आणि पावसाळी ज्या वेळा पाणी असतंय त्यावेळा पाण्याचा उपयोगही करतो, पावसाच्या पाण्याचा उपयोग करतो. या शेततळ्यांमुळे पाण्याची कमतरता जाणवत नाही, त्याचबरोबर पाण्याच्या टंचाईवर मात करता येते, पावसाचे पाणी सुद्धा यात साठवता येते. या शेततळ्याचा वापर आपल्याला ठिबक सिंचन या पद्धतीसाठी सुद्धा करता येऊ शकतो. एका शेततळ्यामध्ये साधारण त्याच्या आकारमानानुसार आपण पाणी साठा साठवू शकतो, म्हणजेच शेतीला पाण्याची कमतरता पडणार नाही एवढा पुरवठा नक्कीच एका शेततळ्यात साठू शकतो. या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यानं ऑनलाईनवर अर्ज भरावा लागतो. ऑनलाईनवर अर्ज भरल्यानंतर त्याच्या ज्या कॉपीज निघतात त्या प्रती आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे त्यांनी सादर कराव्या. त्यामध्ये 7-12 खाते उतारा, त्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्स असे जी कागदपत्रं आहेत ही संपूर्ण कागदपत्रं आमच्या कृषी सहाय्यकामार्फत दिल्यानंतर आपण तो प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी या कार्यालयाकडे पाठवतो आणि त्याला मान्यता मिळते. मान्यता मिळाल्यानंतर शेतकऱ्यानं ते शेततळं त्याच्या त्या नियोजित जागेमध्ये कृषी सहाय्यकामार्फत आखणी करून घ्यायची. आखणी करून घेत असताना त्या शेततळ्याच्या त्या जागेच्या नैऋत्य कोपऱ्यापासून त्याचा एक फोटो काढला जातो आणि तो फोटो डाउनलोड करून आपल्या वेबसाईटवर भरला जातो. त्यानंतर ज्यावेळेस शेततळ सुरू होतं त्यावेळेस सुरू असतानाही त्याच कोपऱ्यातून त्याचा फोटो अपलोड केला जातो आणि त्यानंतर ज्यावेळेस शेततळ पूर्ण होतं त्यावेळेस ते पूर्ण झाल्यानंतरचा एक फोटो अपलोड केला जातो. अशा पद्धतीनं 3 स्टेजमध्ये त्याचा फोटो काढायचा आणि तो फोटो शेतकऱ्याच्या समवेत काम सुरू असताना
काम सुरू करण्यापूर्वीचा आणि काम पूर्ण झालं त्याचा 3 फोटो काढून जर ते आमच्या कृषी सहायकामार्फत जर दिले आणि ते जर रेकॉर्डिंग करून कृषी सहायकाने दिल्यानंतर विदिन 8 ते 10 दिवसात आपल्या RTGS मार्फत बँक अकाउंटवर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात. अशा पद्धतीची अतिशय चांगली शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी बंधूंनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त शेततळी खुदाई करून जास्तीत जास्त पाण्याचा काटकसरीनं वापर करून पाण्याचा थेंब ना थेंब हा उत्पादन वाढीसाठी वापरावा असं माझं ठाम मत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी राबवलेली ही अभिनव योजना आणि याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना व्हावा. कधीही कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी या मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा आणि पाणी या महत्त्वपूर्ण अशा विषयावर मात करावी. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे DDK पुणे कृषी @hotmail.com आणि DDK पुणे कृषी @rediffmail.com.